काय नाव तुमचं? हो ना, काय वानकरी? काही नाही, काही नाही, पत्रकार आम्ही इथले इथलं चॅनलचे मरगडे का? तुम्हाला काय वाटतं की बस अफराबाद कोण काय ना लावला? सांगतो सांगतो. ओके ओके. बाबतीतच बोलतोय की विधानसभा निवडणूक सध्या चालू आहे. आमची पाहुणेशी आमच्या पोरीची येईन आम्ही जात नाही कुठं. बरोबर. आमचे ते येईन काम झालं पाहिजे त्याच्यात वरून घ्या. टाकडी शेजकरा बाई आणि त्या टाकीचा वावर येईल आणि ते तिथे घरदार काही आपल्या वावरात हे आर्थिक कर्म हटवायचं नाव आणि जमीन करून द्यायची. तुम्हाला तेच विचारत होतो ना तुम्ही ऐकत नाही. संसद पाटील स्वयरेशी आता हे त्याच्याकडे जाणार ही बातमी. हा शेतकऱ्या बाई निकम हा रामेश भाऊ मतदान दानवेळ येईल तेवढं जाणार ठेवा. दानवे साहेब काय वातावरण आता जे इलेक्शन चालू आहे सार्वजनिक कशाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जी सत्ता केंद्रात असत तीच जर राज्यात असतील तर राष्ट्राचा विकास होतो नसता विकास होतो. दुसरी गोष्ट अशी आहे भारत हा जगाच्या पाठीवर सुजलाम सुफलाम आणि शक्ती संपन्न झाला संपत्ती संपन्न झाला आणि त्याच्यानंतर विकासाच्या बेसमध्ये नंबर एक झाला. आपलं 103 जाफराबाद भोकरदन मतदारसंघ जाफराबाद भोकरदन मतदारसंघामध्ये संतोष दानवे निवडून आला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे सरकार येऊन केंद्राला त्याचा सपोर्ट मिळाला पाहिजे. हा आमचा मानस आणि 100% मी एक वार्डाचा सदस्य राहिलेला माणूस आहे. दोन वेळेस 100% सांगतो की माझा पूर्ण वार्ड हा बीजेपीला मतदान करणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा सपोर्ट 100% त्यांना राहणार आहे. आपण हे दादाचं घेऊया एकदा. मला असं अपेक्षित होती की माझ्या मुलाचीच हवं असं तुमचं उत्तर पाहिजे होतं. म्हणजे कोणत्या वर्गात? 11वी. मतदान आहे का तुझं? मतदान इकडे ऊन लागू राहिले थोडं सगळं हे असलं पाहिजे दुकानदार थोडं दाखवू जाऊ गेले काय वाटतं तुला आता सध्या तुझं तर मतदान नाही समजा काय नाही काय वातावरण समजा मुलांसाठी काय नाही कुणाची हवं वाटते तू भविष्यात समजा कुणाला मतदान करणार किंवा कुणाचं काम करायचं तर तुझं स्वतः बरं घरच्याचं काय म्हणलं मग काय काय योजना चालली सध्या कोणतं कॉलेज तुझं? सिद्धार्थ कॉलेजला आहे. बरं आहे मतदान तुझं? नाही ना मतदान नाही टाकलं नाही. नाही ना 12वी 18 वर्ष कम्प्लीट केलं. काय वाटतं तुला कोण आलं पाहिजे म्हणजे तुमचं भविष्य शिवभर? मला असं वाटत नाही पण कारण आता कसं आहे अपक्ष असे पक्ष असे ले मोठे उभे राहिले आता याच्यात आता कोणाला पडतं कोणाला नाही याच्यात पुन्हा एक विषय झाला की असा पुन्हा याच्यात आता आपलं आरक्षण येणार कारण आरक्षणमुळं बी खूप लोक नाराज आहे. आरक्षणमुळं नाराज असले लोक बी इकडं तिकडं मतदान मारणार आणि अपक्षसुद्धा लय मोठे उभे राहिलेले त्याच्या कारणाने काय होईल किती उभे अपक्ष अपक्ष मला तर एवढं वाटतं की बा 10च्या वरच असं जास्त पूर्ण 32 उमेदवार माझी तुझं मत काय? तुझं मतदार नाही सध्या तुझ्या घरच्यांसोबत तुझे आई वडील आहेत तुझे बहीण भाऊ भविष्याचं नागरिक
मला आता जे अपक्ष म्हणून थोडंफार जे वाटते थोडेफार चान्स ते कमळ आणि तुतारी दोन्ही म्हणून वाटते. हे तर पक्षच आहेत ना मग. हा ना, पण तसं चान्सेस जास्त आहे. अच्छा, मग त्याच्यापैकी कोणाचे असतील चान्सेस? आता दोन्ही बी लेवलचेच होईल. आता दोन्ही लेवलचेच होईल. पण दोन्ही आले तर आपलं काही भविष्य पुढं काही नाही. आपल्याला त्याच्याशी काही ते मतदान मतदानच्या जागी आले काही आपलं भविष्य नाही काही. आपण आपलं या भावना कोणी आलं तर आमचं भविष्य बदलू शकत नाही या भावना. योगायोगाला इथून जात होते तर योगाच्या भावना आपण घेतली. तू आहे का मतदान? चला भविष्यात येणार मतदान. पाच वर्षात मतदान करणे व्यवस्था आहे ना? तुझ्या भावना जाणून काय तुझ्या भावना थोडं जवळून सांग. मला वाटतं की यावेळेस गावसाठी संतजन यावेळेस त्यांची जी पक्की आली. एकच येणार दोन्ही येणार दोन उमेदवार येणार असं म्हणतो. एकच म्हणतो ते पण आले प्रगती आहे. काय नाही नेमकं जे नसते सुद्धा काँग्रेस बनवलं जाईल मान्य आहे. पण जे गल्लीगुल्ली आहे जी आमची इकडे परिवार बसच्या साईड आहे या ती पण बसच्या साईड सध्या तर त्यांनी म्हणलं 8 दिवसात काय नाही मला अपेक्षा चांगली आहे. आणि अपेक्षा चांगली पण कुठल्या शाळेत मी इथे कॉलेजला येते छत्रपती संभाजी औरंगाबाद छत्रपती संभाजी भावना आहे किंवा सपोर्ट करा.